मी डॉक्टर ईश्वर गिलाडा, इन्फेक्शियस डिसीज तज्ज्ञ आहे. आज आपण कोविड-19 ज्या विषयावर चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये कोविड-19 काय औषधी वापरले जातात रुग्णामध्ये, हे सर्व विधा आहे की कोविड-19 प्रभावी उपचार नाही आहे. म्हणजे कुठलाही औषध असं नाही आहे की ज्याच्याने कोविड निगेटिव्ह होऊ शकेल. मात्र रुग्ण ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो त्याला सिमटम आहेत, त्याला आपण म्हणतो जास्त सिमटम आहेत किंवा क्रिटिकल केसमध्ये आहे, त्यावेळेला त्याला काही औषधी लागतात. भारतामध्ये काही औषधींना परवानगी दिलेली आहे, त्यापैकी एक आहे फेविपिरावीर. फेविपिरावीर हे औषध माइल्ड सिमटम किंवा मॉडरेट सिमटम असतात त्यावेळेला पेशंटला दिलं जातं आणि एक 14-15 दिवसाचा कोर्स आहे. आजच्या घडीला या ट्रीटमेंटसाठी कॉस्ट लागत होती 10,000 रुपये, कारण मोनोपोली होती ग्लेनमार्क नावाच्या कंपनीची. त्यानंतर 2 दुसऱ्या कंपन्या आल्या, 3 दुसऱ्या कंपन्या येणार आहेत, तर 6 कंपन्या आल्यामुळं याची कॉस्ट कमी होऊन आता फक्त 103 रुपये जी गोळी होती ती आता 39 रुपये गोळीवर आली आहे आणि टोटल कॉस्ट जवळजवळ 4,000 रुपयामध्ये होते. या औषधाचाही जास्त फायदा होईल की नाही माहिती नाही, पण मात्र असं आहे की पुढं जाणाऱ्या स्टेजमध्ये आपण काही पेशंटना थांबू शकतो. त्यानंतर एक दुसरं मेडिसिन आहे, त्याचं नाव आहे रेमडेसिवीर. रेमडेसिवीर हे इंजेक्शन आहेत, फेविपिरावीरच्या गोळ्या आहेत. रेमडेसिवीर सुद्धा ज्यावेळेला सुरुवातीला आलं त्यावेळेला 3 कंपन्यांना लायसन्स दिलं गेलं, पण एकाच कंपनीने ते आणलं आणि त्यानंतर 2 दुसरी आणि 3 कंपनी येत आहे. तर त्या इंजेक्शनची कॉस्ट होती 5,400 पर इंजेक्शन, 6 इंजेक्शनची कॉस्ट म्हणून 32,000 रुपये व्हायची. त्यानंतर दुसऱ्या कंपनीने 4,800 आणलं, तिसऱ्या कंपनीने 4,000 आणलं आणि एक कंपनी अशी आहे तिचं नाव आहे BDR आणि ती कंपनी जवळजवळ 1,500 किंवा 2,000 देऊ शकतं, पण त्या कंपनीला फक्त मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स आहे, मार्केटिंग लायसन्स नाही आहे. तर ज्या कंपनीकडे त्याचा इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे, लायसन्स देण्याची कुवत आहे, त्या कंपनीने फक्त भारतातल्या 6 कंपनीना दिलंय, BDR दिलेलं नाही. मात्र भारताच्या DCGI डायरेक्टर जनरल ऑफ ड्रग कंट्रोलनी ही परवानगी BDR पण दिली मॅन्युफॅक्चर करायची. तर अशा वेळेला काय केलं पाहिजे, भारत सरकारने आपल्याकडे इंडियन पेटंट ऍक्ट 1970 आहे, त्याच्यामध्ये सेक्शन 92A आहे. त्या सेक्शन 92A मध्ये असं म्हटलंय की अशी जर विपदा आली असेल, महागड्या औषध असतील, पेटंट डोनर कंपनी स्वतःच हे का लावत असतील, तर आपलं भारत सरकार त्यांना कंपल्सरी लायसन्स देऊन भारताच्या कंपनीला मॅन्युफॅक्चर करायला सांगू शकतं आणि त्यामुळं औषध स्वस्तात मिळू शकतं. तर असे कुठलंही औषध जे फार महाग आहे आणि भारताच्या लोकांना स्वस्तात मिळायला पाहिजे तर भारत सरकारने कंपल्सरी लायसन्स वापरलं पाहिजे. याशिवाय अजून 2 इंजेक्शन आलेले आहेत, त्याच्यामध्ये एकाचं नाव आहे टोसिलिझुमॅब, दुसऱ्याचं नाव आहे इटोलिझुमॅब. टोसिलिझुमॅब हा इंजेक्शन जो आहे, ज्या पेशंटमध्ये IL-6 म्हणजे IL-6 ही टेस्ट केली जाते ते जास्त असेल तर हा इंजेक्शन काम करतो. या बॉडीमध्ये सायटोकाईन स्टॉर्म नावाचा एक स्टॉर्म होतो, पेशंट ज्या वेळेला खूप सिरियस होतो त्याच्यामध्ये एकदम उथलपुथल होते, त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती एकदम वरती खूप जाते, त्यावेळेला आपण जर हा इंजेक्शन दिला तर रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. आणि त्याच वेळेला आपण स्टेरॉइडचं सुद्धा इंजेक्शन देतो, स्टेरॉइडचे इंजेक्शन स्वस्त आहेत आणि टोसिलिझुमॅबचं इंजेक्शन जवळजवळ 40,000 रुपयाला आहे. आता काही एकच कंपनी आहे ते 30,000 रुपयाला देते. तर ह्या कंपनीचं पेटंट रोशकडे आहे आणि भारतामध्ये फक्त सिप्ला कंपनी ही मार्केट करू शकते आणि त्यांच्याकडे एक लिमिटेड स्टॉक येतो. या लिमिटेड स्टॉक आल्यामुळं आणि मोनोपोली असल्यामुळं हे ड्रगांचा शॉर्टेज होतो आणि मुंबईसारख्या दिल्लीसारख्या शहरामध्ये सुद्धा याचं ब्लॅक मार्केटिंग होऊन हे इंजेक्शन 1-1.25 लाखापर्यंत गेले. तर जर मोठ्या शहरामध्ये हे हालत आहेत तर लहान गावामध्ये काय होईल, ज्या गावामध्ये ॲम्ब्युलन्ससाठी लोक 70-80 हजार रुपये चार्ज करतात पुण्याला जायला. तर माझंच लोकांना